अतिशय पौष्टिक आणि जेवणाचा स्वाद वाढवणारी अशी ही दह्याची कोशिंबीर याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया आपल्या रेसिपीला। त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये मोठा एक कांदा घेतलेला होता, त्याला आपण छोटा छोटा कट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर एक टोमॅटो छोटा साईजने कट करून घेतलेला आहे। एक काकडी इथे कट करून घेतलेली आहे। हे सर्व आपण एकत्रच टाकणार आहोत। त्याचबरोबर मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे। हे सर्व टाकल्यानंतर शेवटी आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत फ्रेश दही। दही हे आपल्याला घट्ट घ्यायचं आहे। दही टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊयात। तर मी इथे हे सर्व मिश्रण एकत्र करून घेत आहे। हे मिश्रण एकत्र करून झालं की आपण या कोशिंबीरमध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। जसं की मिठाशिवाय कुठल्याच पदार्थाला चव नाही। मीठ घालून झालं की एकदम थोडासा मी इथे लाल मसाला घालत आहे। आणि आता हे सर्व आपण मिश्रण एकत्र करून घेऊयात। तर मी एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवलेलं। तेल गरम झालं की अर्धा चमच आपण जिरी टाकून घेऊयात आणि 4-5 कढीपत्त्याचे पानं आणि ही फोडणी आपण या कोशिंबीरमध्ये ओतून घेणार आहोत। तर तयार झालेली आहे आपली दह्याची कोशिंबीर। तर घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे। तर आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका।